यायचं का आणखी समस्या? थोडक्यात म्हणजे थोडक्यात नसून ही खूप मोठी समस्या आणि कित्येक वर्षापासून समस्या जी आहे वारंवार जी या विद्यार्थी खेळांकरिता या समस्या ज्या आहेत त्याच्यामागचं कारण असं आहे की बा रेशीमबागचे मैदान आहे, रेशीमबाग मैदानामध्ये आज या तीन शाळांना जे मैदान जे दिलं होतं तीन शाळांना मैदानाच्या आडीकरिता दिलं होतं की बा तिथनं ते विद्यार्थी ज्या विद्यार्थी भविष्याकरिता एक चांगलं काही ना काही तिथे त्या कसरत करून व्यायाम करून रनिंग करून स्प्रिंट करून ते लोकं चांगलं एक भविष्य त्यांचं घडलं पाहिजे, देशाकरिता मेडल मिळाले पाहिजे. पण असं कुठेच नाही. आपण म्हणतो की बा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला मेडल का बरं नाही मिळत. आज सुकांती काय आपल्या नागपूर शहराची का मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं शहर आहे, सन्माननीय केंद्रीय मंत्री साहेबांचं शहर आहे आणि आपल्या या सन्माननीय VIP शहरामध्ये या VIP शहरामध्ये जिथे RSS मुख्यालय बाजूलाच आहे त्याच्याच बाजूच्या रेशीमबाग मैदानामध्ये जर सत्संग प्रदर्शनी ॲग्रोविजन एक्झिबिशन जर 365 दिवसातून 350 दिवस जर होतच असेल आणि वाचलेले 15 दिवस जे राहतात ते वाचलेल्या 15 दिवसामध्ये आपल्या नागपूर शहरातले खेळाडू हे नागपूर शहरातले खेळाडू ते खेळू शकतात का, तिथे व्यायाम करू शकतात का? फरवरी महिन्यामध्ये आता पोलीस भरती आहे, फरवरी महिन्यामध्ये पोलीस भरती राहिल्यानंतर एक महिना आता हाताशी राहिलेला आहे. 2 तारखेपासून डॉक्टर लोकांचं एक्झिबिशन आहे. या डॉक्टर लोकांच्या एक्झिबिशनमध्ये आज लाखो करोडो रुपये डॉक्टर्स लोक तिथे खर्च करू शकतात आणि त्या माध्यमातून नागपूर सुधार प्रज्ञाशी त्यांना परवानगी दिली होती. चुरी गिट्टी टाकायची.